तुम्हाला माहितीये का, या जवसाच्या ज्या छोट्या छोट्या बिया आहेत त्याच्यामुळे तुमचं हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं, तुमची चयापचय शक्ती सुधारू शकते, एवढंच काय तर तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते, तुमची त्वचा आणि केस तुकतुकीत होतात. आणि अजूनही ह्या जवसाचे, ज्याला आळशी असं म्हणलं जातं, याचे कितीतरी फायदे आहेत. ते फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला आणि मुख्य फायदा काय माहिती का, तुमची चयापचय शक्ती सुधारते आणि तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. कारण जवसामध्ये म्युसिलेज नावाचं सॉल्युबल डायटरी फायबर आहे. हा जाड, चिकट आणि डिंकासारखा पदार्थ आहे, त्यामुळे तो पाणी ऍब्झॉर्ब करतो, नॅचरल लॅक्झेटिव्ह सारखं काम करतो. त्याच्यामुळे तुम्हाला पर्साकडला जी आहे ती सॉफ्ट आणि मऊ होते. ही शरीराबाहेर फार सहजरित्या टाकली जाते, त्यामुळे तुमचं पोट रोजच्या रोज साफ व्हायला मदत होते आणि पोटाचे विकार कमी होतात, चयापचय शक्ती सुद्धा वाढते. पण ह्याचा अति वापर टाळा, कारण हे प्रकृतीने उष्ण सुद्धा आहे, चिकट आणि पचायला सुद्धा जड आहे, त्याच्यामुळे ह्याचा अति वापर टाळा. दुसरा महत्वाचा फायदा काय माहिती का, याच्यामध्ये लिग्नन नावाचा एक घटक आहे. तर हे लिग्नन जे आहे हे वनस्पतीजन्य फायटो इस्ट्रोजन हार्मोन आहे. महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन नावाचा हार्मोन तयार होत असतो. महिलांची प्रजनन संस्था आणि लैंगिक आरोग्य सुरळीत चालण्यासाठी, मासिक पाळी नियमित व विना तक्रार येण्यासाठी या हार्मोनची गरज असते. प्रजनन क्षमता असणाऱ्या महिलांमध्ये शरीरात हा हार्मोन योग्य पातळीत तयार होत असतो. पण जसं जसं वय वाढत जातं तशी तशी या हार्मोनची पातळी कमी होते आणि महिलांना पाळीच्या तक्रारी, अनियमित पाळी, कमी रक्तस्राव, रात्री घाम येणे, झोप न लागणे, हॉट फ्लॅशेस असे त्रास होतात. त्यामुळे महिलांनी जर ह्या जवसाचं किंवा आळशीचं रोजच्या रोज सेवन केलं तर या तक्रारींचा धोका कमी होतो. शरीराला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, बळ मिळतं, रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि वात दोषाचे विकार कमी होतात. तसंच त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ही खनिजे आहेत, त्याच्यामुळे तुमच्या हाडांना मजबूती मिळते, बोन डेन्सिटी वाढते आणि ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजाराचा धोका कमी होतो. आळशीच्या बिया मेंदूसाठी शक्तिवर्धक आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स आहेत, जे तुमच्या मेंदूचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी महत्वाचे घटक आहेत. म्हणूनच याच्या सेवनानं मेंदूचं कार्य सुधारतं. तसंच आळशीचं तेल निद्रानाश, एन्झायटी, अल्झायमर, ADHD, इपिलेप्सी सारख्या आजारांवर सुद्धा गुणकारी समजलं जातं. आणि याच ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्समुळे तुमच्या त्वचेला आणि केसांना नॅचरल मॉइश्चरायझर मिळतं आणि तुमची त्वचा निरोगी आणि चकचकीत दिसते, केस घनदाट आणि चमकदार होतात, तुमच्या त्वचेचा ड्रायनेस किंवा कोरडेपणा कमी होतो. तसंच डोळ्यांचा कोरडेपणा सुद्धा कमी व्हायला मदत होते, कारण तुमच्या अश्रूंमध्ये जे नॅचरल ऑइल असतं ते वाढायला ह्याच्यामुळे मदत होते, डोळ्यांना नॅचरल मॉइश्चर मिळतं. आळशीच्या बियांमध्ये असणाऱ्या लिग्ननमध्ये अँटी एंजिओजेनिक गुणधर्म आहे, ज्याच्यामुळे कॅन्सरच्या सेल्सची वाढ होणं कमी होतं आणि कॅन्सर, इस्पेशियली जो ब्रेस्ट कॅन्सर आहे, अशा आजारांचा धोका कमी होतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, त्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहायला मदत होते. तुम्ही प्री डायबेटिक असाल तर आळशीच्या बियांच्या सेवनाने तुम्हाला पुढे होणारा टाइप 2 डायबिटीसचा धोका तुम्ही टाळू शकता. आळशीच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी व्हायला मदत होते आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे डोकेदुखी, थकवा, शारीरिक थकवा ह्या सगळ्या तक्रारी दूर होतात. आळशीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, यकृताच्या आजाराचे धोके कमी होतात आणि युरिक ऍसिड सारख्या हानिकारक घटकांपासून सुद्धा तुमच्या शरीराचं संरक्षण होतं. याच्या नियमित सेवनामुळे रक्तातलं गुड कोलेस्ट्रॉल वाढतं, बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्स कमी होतात आणि तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि हृदयाच्या आजाराचे धोके तुम्ही टाळू शकता. आता याचं सेवन कसं करायचं, तर हे उष्ण आहेत प्रकृतीने, पचायला जड आहेत आणि स्लिमी आहेत, त्याच्यामुळे याचं सेवन करताना थोडी सावधानता बाळगायला हवी. त्यामुळे ह्याचं जर अतिसेवन केलं तर वात पित्ताचे दोष वाढू शकतात. त्याच्यामुळे हे जर तुम्ही भाजून घेतले आणि याची पावडर करून ठेवली तर हा त्रास तुम्हाला होणार नाही. ही पावडर तुम्ही कोमट पाण्यात घालून घेऊ शकता, खिरीवर घालू शकता, भाज्यांमध्ये घालू शकता, किंवा आपण जो मुखवास बनवून ठेवतो त्या मुखवासाबरोबर तुम्ही एक चमचा आळशीच्या बिया खाऊ शकता.
शकता, तुम्ही स्मूदी बनवता त्याच्यामध्ये तुम्ही या अळशीची पावडर वापरू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट आपल्या जेवणामध्ये सूट होईल असा प्रकार म्हणजे या जवसाची चटणी करून ठेवायची, आणि ही चटणी तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. किंवा तुम्ही बिस्किटं बनवत असाल घरच्या घरी, तर या बिस्किटांमध्ये सुद्धा तुम्ही ही अळशीची पावडर घालू शकता. याचं प्रमाण किती असावं, तर 1 ते 2 टेबल स्पून म्हणजे 10 ते 20 ग्राम पर्यंत अळशीच्या बिया तुम्ही रोजच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकता. निरोगी आयुष्यासाठी अशा हेल्दी गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करण्याबरोबरच चौरस आहार आणि व्यायामाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटू या पुढच्या भागात. थँक्यू.